ट्रायबल्सचं स्टेटस काय आहे आणि आपल्याला काय करायला पाहिजे, त्यांचं हेल्थ, त्यांचं एज्युकेशन, त्यांचं समाजात त्यांना मिळणारं स्थान, या सगळ्या दृष्टिकोनातून ओव्हरऑल डेव्हलपमेंटचं स्टेटस काय असेल ते. हो, भारतामध्ये साधारणतः 9% आदिवासींचे लोकसंख्या आहे आणि अनेक ट्राईब्स आहेत यामध्ये. ट्रायबल बेल्ट म्हणून तो ओळखला जातो साधारण. एक मध्य भारतामध्ये ठाण्यापासून तर अरुणाचल प्रदेश पर्यंत आपण घेतलं तर मॅक्झिमम नंबर या पक्षामध्ये आहेत. ओके, आणि त्यांची परिस्थिती म्हणाल तर इथे माझा अनुभव होता गेल्या 35 वर्षात ज्या प्रिमिटिव्ह ट्राईब्स माडिया गोंड यांच्या संबंधांबाबत आहे की जिथे आरोग्याच्या सुविधा पोहोचल्या नव्हत्या, बरोबर, शिक्षण नव्हतं, लिटरेसी जवळजवळ झिरो होती. कुपोषण आपण म्हणतो ते आदिवासी एरियात मेळघाटात खूप आधी त्यांनी डिक्लेअर केलं होतं आणि त्याच्यासाठी बरेच सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पण हा एक सर्वीकडे असणारा मुख्य प्रश्न आहे, कुपोषण, बालमृत्यू. तर दोन गोष्टी की आरोग्याबद्दल त्यांच्यामध्ये जाणीव जागृती करायची आणि ती होते हळूहळू, पण त्याची सुविधा त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. बरोबर. तसंच दुर्दैवाने काय होतं की आदिवासी एरियामध्ये डॉक्टरांचं पोस्टिंग झालं की त्याला जे पनिशमेंट आहे असं वाटतं, म्हणजे आपल्याला काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवलेलं आहे. तर त्यामुळे येणारे लोक इथे नाखू शकतात, पण हे बदलायला पाहिजे आपण. बरोबर. शिक्षणामध्ये आता अवेअरनेस बऱ्यापैकी आलेलं आहे, म्हणजे इतकी मागासलेली टाईप असताना आम्ही जे प्रयत्न केले त्यातून डॉक्टर झाले, वकील झाले. पण दुर्दैवाने आज शिक्षणाच्या निमित्ताने जे आश्रम शाळेचे पेय फुटलेलं आहे तिथे शिक्षणाची क्वालिटी ही स्टँडर्ड राहिली नाही क्वालिटीचं. म्हणजे मला त्याच्याबद्दल वाईट वाटतं की आदिवासींमध्ये शिक्षणाबद्दल जाणीव जागृती झाली आहे पण आपण त्यांना योग्य शिक्षण देऊ शकत नाही, कारण याच्यावर सुपरविजन नाही कोणाचं. बरोबर. आश्रमचा जे निकाल चांगले लागतात पण त्याच्या मागचं कारण वेगळे आहे की ते सामुदायिक कॉपी आहे, प्रकरण या भागात सर्रास चालतं सगळ्या आदिवासी एरियामध्ये. पण याच्यामध्ये आपण कॉम्प्युटर एज्युकेशन म्हणजे त्याच्यामध्ये काय होईल की शिक्षकाचे त्याचं हे कमी असेल कॉन्ट्रीब्युशन, चांगल्या क्वालिटी सीडी असतील. 2020 मध्ये जर आपण म्हणालो की आणखी त्याचे तर पालकांना असं वाटतं की आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्यात महत्वाचं हे आहे की त्यांच्यामध्ये जी जागृती झाली आहे. बरोबर. की आपलं आपण जे आता 250 वर्ष जंगलात काढलेली आहे म्हणजे आपल्या मुलांनी बाहेर जावं असं वाटत नाही त्यांना, पण निदान त्यांनी शिकावं, त्याला चांगल्या सुखसोयी मिळाव्या, त्यांचं एक्सप्लोरेशन होणे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्याकडे भ्रष्टाचार हा असल्यामुळे इतक्या साऱ्या योजना सरकारी आहेत, आदिवासींसाठी जवळजवळ 1 करोड रुपये खर्च होतात. बरोबर. पण मग ते त्या माणसापर्यंत पोहोचत नाही, मधली माणसं मधल्यामध्ये ती कळवतात. मग त्यासाठी काय करायला पाहिजे? त्यासाठी मला वाटतं की या शिक्षणातून प्रत्येक एरियामध्ये आदिवासी एरियामध्ये प्रेशर ग्रुप डेव्हलप झाले पाहिजे, तरुणांचे असे ग्रुप डेव्हलप करून त्यांच्यासाठी असलेल्या योजना त्या गावापर्यंत आणण्यात त्यांनी संघर्ष केला पाहिजे. बरोबर. आणि तर ते होऊ शकतं म्हणजे पण याच्यात थोडंसं आपण कमी करतो आहे, पण हे पुढे मागे शक्य आहे. अनेक तरुण मग आदिवासींसाठी काम करण्यासाठी प्रेरणा घेऊन तिकडे एरियात कामं करायला लागली आहेत. आता ते प्रमाण कमी आहे पण हे जर वाढलं तर त्यांची सुधारणा नक्की होणार. बरोबर. आणि हेल्थला काय करायला पाहिजे? हा, तीन गोष्टी मी म्हटलं की आरोग्यासाठी सुद्धा प्रचंड योजना आहेत सरकारांची, पैसा पण खर्च होतोय, पण याच्यामध्ये खूप मोठी दरी आहे. शहरातलं तुम्ही विचार केला आणि आदिवासी एरियातला की असंख्य सोयी शहरातल्या माणसाला उपलब्ध आहेत. बरोबर. आता इथे आदिवासी एरियामध्ये साधं सिव्हिरियन करायचं झालं तर ते शक्य होत नाही, कारण त्या भागात ते स्पेशलिस्ट नसतात, गाण्या केल्या देत नाहीत कोणी. बरोबर. मग त्यामुळे बालमृत्यू आणि मातेचा मृत्यू पण होण्याची शक्यता असते. तर याच्यासाठी विचार केला पाहिजे, म्हणजे काही कठीण नाही आहे. आपल्या याच्यामध्ये रुरल हॉस्पिटलमध्ये
किंवा ते डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्या सही आहेत, तर त्या अधिक चांगल्या प्रकारे आदिवासींसाठी जर कार्यरत झाल्या तर या काही इमर्जन्सीज आहेत, तर याच्यासाठी ज्या शहरामध्ये ज्या सोयी आहेत त्याच्यात निदान तितक्या नाही तरी निदान थोड्याशा 50% तरी यांच्यापर्यंत पोहोचल्या, हा बेसिक ज्या कार्यक्षमता वाढू शकतो त्याप्रमाणे मग कुपोषण कमी होऊ शकतं ना. मी असं बघतो की इथे बेसिकली आदिवासी कुपोषित असल्यामुळे मग त्याला अॅनिमिया असतो, मग ते सोयीवर करू शकत नाही आणि मग होणारं मूल सुद्धा म्हणजे मग ते हा मग ते पण कुपोषित असतं. बरोबर. तर याच्यासाठी हे जे इम्प्लिमेंटेशन ऑफ ज्या योजना आहेत, बरोबर, स्टेट गव्हर्नमेंटच्या आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण आपल्याकडे दोन्ही आहेत कागदपत्री फार चांगल्या दिसत पण मग त्याचे इम्प्लिमेंटेशन व्हायला त्याच्यासाठी कोणा म्हणतो की ते व्हॉलेंटियर एजन्सीने याच्यात भाग घेतला तर त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात मदत होईल आणि मग त्यांची सुधारणा होऊ शकेल.